शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये टरबूजाला चांगली मागणी असते, मात्र टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. कारण त्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात टरबूजाची आवक होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यामधल्या एका शेतकऱ्यानं हंगामापूर्वी टरबूज पिकाची लागवड केली आणि यातून 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न अवघ्या 70 दिवसात घेतलं. ह्यांच्या शेतात टरबूजाचं उत्पादन सुरू झालंय. खरं तर टरबूज लागवडीचा हा हंगाम, मात्र अमोल यांच्या शेतातील वेली टरबूजानं लगडल्यात. अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातल्या दहेगाव ह्या छोट्याशा गावात ह्या तरुण शेतकऱ्याची शेती आहे. त्यांनी बाजाराचा विचार करून टरबूज पिकाची लागवड केली आहे. गेल्या वर्षी त्यानं जानेवारी महिन्यात टरबूज लागवड केली होती, मात्र मार्च एप्रिल आणि मे महिन्यात बाजारात टरबूजाची मोठ्या प्रमाणात आवक होते, त्यामुळे त्यांना अपेक्षित दर मिळाला नव्हता. हीच बाब लक्षात घेऊन अमोल यांनी यंदा नोव्हेंबर महिन्यात टरबूज लागवड केली. मी 21 नोव्हेंबरला कलिंगडाची रोपे नाशिकवरून विकत आणले, तर ते रोप सदर मला 3 रुपयाला एक रोप, असं 6,000 रोपाचे मी 18,000 रुपये रोपवाटिकेवाल्याला दिले. टरबुजाची रोपं आणण्यापूर्वी अमोल यांनी शेतीची मशागत करून बेट तयार करून घेतले, तसंच त्यामध्ये बेसला डोस टाकला. ठिबक सिंचनाच्या व्यवस्था केल्यानंतर बेडवर मल्चिंग पेपर टाकून 1.25 फूट अंतरावर टरबुजाची रोपं लावली. दर 3 दिवसांनी 19-19 ह्या खताची मात्रा दिली. पुढे 1 महिन्यानंतर त्यांनी दर 2 दिवसाआड 15 दिवस एकरी 5 किलो 1261 ह्या खताची मात्रा दिली, तसंच पुढचे 15 दिवस 0.5234 हे एकरी 5 किलो खत दिलं. 1.5 एकरावर अमोल यांनी टरबुजाची 6,000 रोपं लावली आहेत. प्रतिरोपाला साधारण 1-3 फळे आहे, तरी 1 नंबर माल मला 1 रोप 2 फळे अशी अपेक्षा आहे. आणि सध्या 6,000 झाडांमधून एका झाडाला 2 फळे अशी आपण 6,000 झाडांमधून 12,000 फळे ही मला भेटणार आहे. आणि साधारण एका फळाचे वजन 2.5 ते 3 किलो ह्या हिशोबाने जरी धरले तरी मला आत्ता बाजार भावाच्या हिशोबाने 30 ते 32 टन माल निघेल अशी अपेक्षा आहे. सध्या बाजारात टरबुजाची फारशी आवक नसल्यामुळे अमोल यांच्या टरबुजाला प्रति टन 14 ते 15,000 रुपये इतका दर मिळतोय. खर्च वगळता मला 70 ते 75 दिवसामध्ये एक साधारण 3 ते 3.5 लाख रुपये या पिकातून शिल्लक राहतील अशी अपेक्षा आहे. या टरबुजामध्ये आंतरपीक म्हणून अमोल यांनी 5,000 मिरची रोपं लावली असून टरबूज पिकाचं उत्पादन संपल्यानंतर मिरचीचं उत्पादन सुरू होणार आहे. मला 1.5 एकर मिरचीच्या उत्पादनातून साधारण 1 लाख ते 2 लाख रुपये इतके उत्पादन मिळेल ही एक अपेक्षा आहे. बाजाराचा विचार करून पिकांची निवड केल्यास त्यातून लाखोंचं उत्पन्न घेता येतं हे अमोल गमे ह्या तरुण शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. प्रत्येक शेतकऱ्यानं बाजाराचा विचार करून पिकाची निवड करणं हीच काळाची गरज आहे. प्रशांत शर्मा सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शिर्डी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.